जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है आज आप सब ने मुझे आणि असज काहीसं मित्रांनो डेडिकेटली तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा होताना दिसत आहे सर्वप्रथम सरकारने सेंटर बदलण्याची मुभा दिली तरीसुद्धा मित्रांनो बऱ्याच बांधवांना बऱ्याच बांधवांना आपलं जिल्ह्याचं जे ठिकाण आहे ते दोनशे अडीचशे प्रवास करून जावा लागत आहे बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन आहे प्रायव्हेट व्हेकल्स मित्रांनो बऱ्याच बांधवांकडे नाही आहेत अवेलेबल नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना एकच सतत सतत मित्रांनो अडचण भेडसावत होती अभ्यासापासून कॉन्सन्ट्रेशन त्यांचं होत नव्हतं ते म्हणजे परीक्षाला ऑन द स्पॉट जायचं कसं वेळेवर पोचायचं कसं कारण ऑन द स्पॉट तिथं जाण्यासाठी मित्रांनो एस टीसारखा सारखा पर्याय जर अवेलेबल नसेल तर खूप काही अडचणींना सामोरे जावं लागलं असतं परंतु आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे एस टी महामंडळाकडून ते म्हणजे परीक्षार्थींची ने आण करण्यासाठी एस टी महामंडळाने विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु परंतु एस टी महामंडळाने आपल्याला एक आवाहनसुद्धा केलेलं आहे विनंती सुद्धा केलेली आहे की ऑन द स्पॉट त्या दिवशी ज्या वेळेस आपली परीक्षा असेल मग यू पी एस सीची परीक्षा आपण आता येणाऱ्या चार तारखेला आहे तसंच आपल्या ज्या वेगवेगळ्या इतर परीक्षा आहेत त्या परीक्षा जरी आपण पाहिल्या तरी त्या दिवशी त्या दिवशी अचानक जी संख्या असणार आहे प्रवासी वर्गांची विशेषतः विद्यार्थी वर्गांची ते सर्व लक्षात घेऊन तो प्रॉब्लेम लक्षात घेऊन एम एस टी महामंडळाने एक विद्यार्थ्यांना निवेदन केलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की जसंच रेल्वेचं आपण रिझर्वेशन करतो तसंच आता एस टीचं सुद्धा रिझर्वेशन बऱ्याच दिवसांपासून चालू झालेलं आहे तर आपण अगोदरच जर रिझर्वेशन केलं तर एस टी महामंडळालासुद्धा एक इस्टिमेट तयार करण्यास मदत होईल की नेमकं ऑन द स्पॉट अमुक एका दिवशी किती बसेस आपल्याला एक्स्ट्रा सोडावे लागतील किती विद्यार्थी वर्ग बसने प्रवास करणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांची ऑन द स्पॉट कोणतीही अडचण होणार नाही तर मित्रांनो आपलं जर सेंटर दोनशे अडीचशे दीडशे शंभर किलोमीटर जास्त असेल आपल्या घरापासून तर आपली जी काही ऑन द स्पॉट धावपळ होणार आहे ती टाळण्यासाठी आपण काय करायचं आहे तर अगोदरच एस टी महामंडळाकडे काय करायचं आहे तसं निवेदन द्यायचं आहे किंवा आपण डायरेक्ट त्यासाठी काय करू शकता अगोदरच सुद्धा करू शकता एस टीने सर्व सॅनिटायझर वगैरे वापरून आपली व्यवस्थित सर्व काही प्रवासाची सोय केलेली आहे बऱ्याच दिवसापासून एस टी अगदी पूर्ण कॅपॅसिटीने सुद्धा आहे परंतु आपण जर इथं पाहिलं तर एस टीने इथं एक आवाहन केलेलं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क सॅनिटायझर या सर्व सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करून राष्ट्रीय परिवहन महामंडळामार्फत आवश्यकतेनुसार सेवा पुरवली जाणार आहे विद्यार्थ्यांनी लांब पल्ला आणि मध्यम पल्ल्याच्या फेऱ्यांचे आगावी आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन एस टी प्रशासनाकडून करण्यात येत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एस टीने काय केलेलं आहे विशेष गाड्या काय केलेल्या आहेत सोडलेल्या सुद्धा आहेत आपण पाहू शकता कोणकोणत्या तारखेला आहे तर चार ऑक्टोबरला सिव्हिल सर्व्हिसेसची जी काय यू पी एस सीची पूर्वपरीक्षा आहे संघ लोकसेवा यू पी एस सीची म्हणजे पूर्वपरीक्षा जी आहे ती अडोतीस उपकेंद्रावरती होणार आहे तीन तारीख चार तारीख पाच तारीख तसंच येणाऱ्या कंबाईन परीक्षासुद्धा मित्रांनो आहेत राज्यसेवा आहेत त्यासाठी सुद्धा एस टीने ही सर्व सुविधा केलेली आहे तर आपल्याला जेथे जेथे अडचणीतील आपण जर डेडिकेटली तयारी करत असाल तर मित्रांनो या अडचणी आपल्याला आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी बिलकुल रोखवू शकणार नाहीत नवे त्यांच्यामध्ये तेवढी बिलकुल ताकद नाही त्यामुळे आपण आपला डेडिकेटली कॉन्सन्ट्रेटली आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या दृष्टीने मित्रांनो आपली तयारी जोरात चालू ठेवा फ्युचरमध्ये काय होईल एस टी चालू होतील किंवा नाही लॉकडाऊनमुळं मला जाता येईल किंवा नाही किंवा परीक्षा पोस्टपॉन होईल का असे वेगवेगळे विचार सध्या मनात येत असले तरी एकच गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या सर्व अडचणीवरती नियती मात करेल कारण आताच आपण जो डायलॉग ऐकला तो मित्रांनो भरपूर अशा सक्सेसफुल व्यक्तींनी त्यांच्या जीवनामध्ये अंमलात आणलेला आहे आणि त्यांना त्या डायलॉगने सहकार्य म्हणजे तो डायलॉग नसून तो एक अनुभव आहे स जे सक्सेसफुल लोक झालेले आहेत सक्सेसफुल झालेल्या लोकांचे जे अनुभव आहे नुसता फक्त मूवीमधला तो डायलॉग नाही तर या डायलॉगला मित्रांनो लक्षात ठेवून आपण काय करायचं आहे आपली तयारी वेगवेगळे असे विचार जर मनात येत असलं तरी ते बाजूला सारून अगदी युद्धपातळीवर चालू ठेवायची आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना प्रवासाची शंका भेडसावत असेल त्यांच्यापर्यंत हा पो व्हिडिओ नक्की पोहोचवा माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईक सुद्धा नक्की नक्की का आणि न असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद